विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता नववीच्या राज्यशास्त्राचे प्रकरण पहिले आज आता पुढे येणार आहोत. राज्यशास्त्राच्या जे प्रकरण पहिलं आहे प्रकरणाचं नाव आहे महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी. महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी म्हणजे जे दोन महायुद्ध झाले जगामध्ये, पहिलं महायुद्ध 1914 ते 1918 आणि दुसरं महायुद्ध 1939 ते 1945, या दोन कालखंडामध्ये जगामध्ये जवळजवळ जगातले बरेचसे देश, विशेषतः युरोपातले, या युद्धामध्ये सहभागी होते. या युद्धानंतर खूप मोठा जागतिक उलाढाल झाला, खूप मोठी जगावरती परिणाम झाला. त्यामध्ये काही परिणाम अतिशय वाईट झाले तर काही परिणाम चांगले झाले. जे परिणाम झाले, जरी आपला देश महायुद्धामध्ये सहभागी नसेल प्रत्यक्ष रित्या, तरी त्याची झळ आपल्याला पोहोचली महायुद्धाची. आणि त्यामुळं या महायुद्धानंतर 1945 नंतर दुसऱ्या महायुद्धानंतर हे जग कसं झालं किंवा ह्या जगाचं जगामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी घडामोडी घडून आल्या याविषयी आपल्याला आज या पाठामध्ये माहिती पाहिजे आहे. यामध्ये आपण जर गेल्या वर्षीच्या किंवा आत्तापर्यंत जर पाहिलं असेल 8वीच्या पाठामध्ये, तर आपण भारताची संविधान त्याचबरोबर आपल्या देशातील राज्यपद्धती भारताचं संविधान आपल्या देशातील राज्यपद्धती किंवा शासनाची रचना याविषयी आता 8वीला माहिती पाहिजे. शासनाची रचना, भारताचं संविधान, आपल्या देशातील राज्यपद्धती आणि शासनाची रचना याविषयी आपण 8वीला पाहिजे. आता यावर्षी आपल्याला भारतातल्या भारताविषयी किंवा जगाविषयी ज्या राजकीय घडामोडी झाल्या हे फक्त आपल्या देशापुरतं होतं, याची माहिती पाहणार आहोत. किंवा भारताचं जगाशी संबंध कसे आहे याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. भारतात भारत आणि जग, आतापर्यंत आपण भारताची भारतात माहिती पाहिली, आता आपण भारत आणि जग, भारतातील जगाचे संबंध याविषयी माहिती पाहणार आहोत. राज्यशास्त्राच्या अभ्यासातून आता आपण जगाचे संबंध आणि भारताचे संबंध याविषयी माहिती पाहणार आहोत. ज्या एकत्रित आपण आता भारताशी जगाच्या असलेले संबंध याविषयी माहिती पाहणार आहोत. आता सुरुवातीला संबंध पाहताना भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध कसे आहेत याविषयी माहिती पाहिजे. भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे इतर देशाशी आपले संबंध कसे आहेत किंवा कसे असायला पाहिजे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. आता आपण सर्वजण वेगवेगळ्या कारणासाठी, सोयी सुविधासाठी समाजातील व्यक्ती, संस्था आणि संघटनावर अवलंबून असतो. हा आपला वैयक्तिक अनुभव.
आपण जर पाहिलं तर आपल्या काही सोयीसुविधा असतील किंवा काही वेगवेगळे कारण असतात, या सर्व कारणासाठी समाजातील व्यक्ती, संस्था, संघटना यावर अवलंबून असतात. आता कुणी खूप श्रीमंत असतं, कुणी खूप गरीब असतं, कुणाचा खूप मोठा बंगला असतो, कुणाचं छोटं घर असतं, तरी पण श्रीमंत असेल गरीब असेल प्रत्येकाला एकमेकावर अवलंबून राहावं लागतं. आता सध्याच्या अवस्था पाहतोय आपण, जवळजवळ बरेच दिवस झालं लॉकडाऊनची अवस्था आहे, घरात एक वस्तू आहे की दुसरी नाही, दुसरी आहे की तिसरी नाही, तर आपण शेजाऱ्याला जाऊन बघतो आपल्याकडे भरपूर आहे, पण तरीसुद्धा अचानक दूध संपलं किंवा अचानक साखर संपली, आपण थोडी तरी तात्पुरती शेजाऱ्याकडून घेऊन येतो. म्हणजे प्रत्येक साधं सोप उदाहरण आपल्या दररोजच्या जीवनात की आपण एकमेकावर अवलंबून असतो. हे झालं आपलं. तसंच सामाजिक जीवनात जे आहे मग यासाठी एकमेक आपण आपल्याला सहकार्य केलं, आपण दुसऱ्याकडून काही वस्तू घेतली आणि त्याने आपल्याला वस्तू मागायला आला, आपण जर नाही म्हटलं तर तो पुढच्या वेळी देईल का? देणार नाही. मग त्यासाठी एकमेकामध्ये कशी भावना पाहिजे? परस्पर सहकार्य. आपल्या सामाजिक जीवनामध्ये परस्पर सहकार्य खूप महत्वाचं असतं. एक कर्बल मावसाहेबांकडे यांची जी संस्था आहे बारशी, त्यांचं ब्रीदवाक्य एकमेका सहाय्य करू अवल नाही, आपलं आपलंच आहे ब्रीदवाक्य, सॉरी आपलंच आहे की एकमेका आपलं ओ त्या दाहिनीचे, त्यांचं ब्रीदवाक्य की एकमेका सहाय्य करू अवघ सुबंध. म्हणजे जर एकमेकाला सहकार्य केलं म्हणजे आपण जर इतरांना आपले आपल्याजवळची वस्तू दिली किंवा आपण जर इतरांशी सहकार्याने वागलं तर तो आपल्याशी सहकार्याने वागेल. आपण जर इतरांशी चांगलं वागलं तर पुढचं आपल्याशी चांगलं वागलं, किंवा आपण जर इतरांशी व्यवस्थित बोललो तर आपण पुढचं आपल्याला व्यवस्थित बोललो. म्हणजे ही समाजाची रीती आहे, पद्धत आहे, म्हणजे एकमेकावर अवलंबून आहे आपण, परस्परावर सहकार्य, परस्पर सहकार्य खूप महत्त्वाचं असतं. एकमेकाच्या सहकार्याशिवाय समाज संघटित होऊ शकत नाही, समाज एकत्रित येऊ शकत नाही. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत माणसाला समाजावर अवलंबून राहावं लागतंच, तो कितीही श्रीमंत असेल, कितीही पैसा असेल, तरीसुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत माणसाला समाजाची आवश्यकता असते. म्हणून समाजात आपण आपलं जे अस्तित्व आहे ते नेहमी चांगल्या पद्धतीने टिकून राहिलं पाहिजे, आपण आपलं व्यवस्थित राहिलं पाहिजे, म्हणजे सहकार्याने राहिलं पाहिजे. परस्पर सहकार्य हे अत्यंत महत्त्वाचं असते. जसे व्यक्ती आणि समाजाबाबतीत तसंच विविध राष्ट्राबाबतीत जसं आपण पाहिला पाहिजे व्यक्ती आणि समाजाबाबतीत शक्यतो नाही. का नाही? कारण चीन कुणाला सहकार्यच करत नाही, चीन या देशाकडे सहकार्याची भावना नाही. जसं जीवनामध्ये आहे
तसं राष्ट्रामध्ये आहे. जसं जे आपल्या जीवन दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आहे तसं विविध राष्ट्रामध्ये सुद्धा आपण एकमेकांना राष्ट्र मदत करत असतो. जे गरीब राष्ट्र असतील त्याला श्रीमंत राष्ट्र मदत करतात, जे श्रीमंत राष्ट्र असतील त्यांना गरीब राष्ट्र मदत करत असतात. कुठल्या कुठल्या स्वरूपामध्ये ते मदत करत असतात. भारताप्रमाणे जगात अनेक स्वतंत्र देश आहेत, त्यांच्यात देवाणघेवाण आणि व्यवहार चाललेला असतो. भारताप्रमाणे जगामध्ये अनेक स्वतंत्र देश आहेत. त्या स्वतंत्र देशामध्ये देवाणघेवाण ही चालत असते, त्याचबरोबर आर्थिक व्यवहार सुद्धा आर्थिक सामाजिक व्यवहार सुद्धा चालत असतो. भारत देशाप्रमाणे अनेक देश 193 देश संयुक्त राष्ट्र संघटनेचे सदस्य, त्याप्रमाणे अनेक देश आहेत. एकमेका सगळ्याचेच एकमेका संबंधांना असतील किंवा सगळ्याचेच एकमेका परिचय असतात. आता आपण आपलं गाव जरी आठवलं काय, समजा मोठं गाव असतं तर ते मोठ्या गावामध्ये सगळ्याचा परिचय असतो असं काहीच नाही. तर तशा प्रकारे एकमेकाशी संबंध असतात आणि ही स्वतंत्र राष्ट्र जे आहे ही एकमेकामध्ये करारही करतात, स्वतंत्र राष्ट्र करार करतात. आता आज कालच राफेल विमानाचे 5 विमान आपल्या देशात आलेले आहेत. मग हे 5 विमान आपण कराराद्वारे आणले, आपल्याला त्यांनी करार केला आणि आपल्याला जवळजवळ 36 राफेल विमानं देणार आहेत आणि हे अत्यंत लढाऊ विमान आहे. अशा प्रकारे करार, मग ते आर्थिक असेल, सामाजिक असेल किंवा राजकीय असेल, एकमेकामध्ये करार केले जातात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सर्व या सर्व जे स्वतंत्र देश आहे, जे विविध राष्ट्र आहेत, जे देवाणघेवाण करतात, आर्थिक व्यवहार करतात, करार करतात, या सर्व देश जे आहेत सार्वभौम आणि स्वतंत्र मिळून देशांची मिळून निर्माण होणारी जी व्यवस्था आहे त्याला आंतरराष्ट्रीय व्यवस्था असे म्हणतात. लक्षात राहू द्या, कारण आपल्याला रिकाम्या जागेमध्ये पर्याय दिले जातात 4, त्यामध्ये रिकाम्यामध्ये हा प्रश्न हमकाच विचारला जातो की सर्व स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणारी व्यवस्था म्हणजे कुटुंब होय. सर्व स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणारी व्यवस्था म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवस्था होय. कोणती व्यवस्था? आंतरराष्ट्रीय व्यवस्था होय. चुकायचं नाही, एक मार्गाने येऊ शकतं. परदेवसात मार्ग येईल, सर्व स्वातंत्र्य व सार्वभौम देशाची मिळून निर्माण होणारी व्यवस्था म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवस्था होय. तर ह्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये आपल्याला आज माहिती पाहिजे आहे. त्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची माहितीनंतर ह्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये काय घडामोडी झाल्या, आंतरराष्ट्रीय संबंध कसे आहेत. परदेवसांतोय मुद्दा परीक्षालयाच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय संबंध, आपण सर्वजण वेगवेगळ्या कारणासाठी सोयी सुविधा, वेगवेगळ्या सोयी सुविधा, त्याचबरोबर
नाव आपण अवलंबून असतो. ज्याप्रमाणे सामाजिक जीवनामध्ये परस्पर सहकार्य अवलंबून असतं, परस्पर सहकार्य खूप महत्त्वाचं असतं, त्याचप्रमाणे समाजामध्ये जशी आपण विविध देवाणघेवाण करत असतो तसेच आपल्याला जे देशामध्ये स्वतंत्र राष्ट्र आहे, स्वतंत्र देश आहे, अनेक स्वतंत्र देश आहेत, तसेच देवाणघेवाण करत असतात, आर्थिक व्यवहार करत असतात. त्याच्या या स्वतंत्र देशामध्ये या प्रसंगीप्रमाणे तुम्हाला 193 संयुक्त राष्ट्र संघटनेचे सदस्य त्यापेक्षा जास्त पुढे बोलू शकतात ते. तर याच्यामध्ये अनेक करार होतात, संबंध चांगले ठेवण्याचे प्रयत्न केले जातात. या सर्व देश वाक्यात महत्वाचं लक्षात घ्या शेवटचं, या सर्व स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून जे स्वतंत्र देश आहेत त्यांची मिळून निर्माण होणारी व्यवस्था म्हणजे शब्द आंतरराष्ट्रीय व्यवस्था होय. लक्षात ठेवायचं आंतरराष्ट्रीय व्यवस्था. हां.